मलाड़पुर के वायसेतपाड़ा में रिडेवलपमेंट के नाम पर 336 परिवारों को बेघर करने की साजिश की जा रही है। ऐसा आरोप लगाते हुए परेशान फ्लैट धारकों ने बिल्डर और सोसाइटी के पदाधिकारियों के विरुद्ध यह देखिए आंदोलन प्रदर्शन शुरू किया है। श्री शिव शक्ति कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी लिमिटेड के अंतर्गत कुल 21 इमारतें हैं। यह मात्र 25 वर्ष पुरानी बिल्डिंगें बताई जा रही हैं। सर्वे क्रमांक 20 CTS नंबर 509/1 मलाड़पुर के वायसेतपाड़ा में आता है। सोसाइटी के लोगों का कहना है कि यह जानबूझकर कुछ सोसाइटी के पदाधिकारी बिल्डर के साथ मिलकर उन्हें बेघर करने की साजिश रच रहे हैं। बघा शिव शक्ति सोसायटी ही आमची जवळजवळ 336 मेंबर सभासदांची ही सोसायटी आहे। याच्यामध्ये 21 इमारती आहेत आणि या 21 इमारतींचा पुनर्विकासाचा प्रकल्प गेली 12 वर्ष रखडलेला आहे। याचं कारण आमची कमिटी, आताच उदाहरण घ्या, 5 सप्टेंबरला त्यांनी विशेष सर्वसाधारण सभा आणि वार्षिक सर्वसाधारण सभा एकत्र लावली VC द्वारे। तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की या 336 मेंबरमध्ये अर्धे मेंबर तर सिनियर सिटिझन्स आहेत, ज्यांना तर कॉम्प्युटर काय मोबाईल काय चालवता येत नाही, आणि अशाची सभा ही VC द्वारे लावली आणि आम्हाला सगळ्यांना VC मध्ये म्यूट केलं। आमच्याकडे तो रेकॉर्डिंग आहे, म्यूट करून ते ठराव पास करत होते, त्यामुळे आम्ही सगळे एकत्रित खाली उतरलो आणि 5 सप्टेंबर रोजी आम्ही कुराड पोलीस स्टेशनकडे गेलो आणि कुराड पोलीस स्टेशनला आमची तक्रार नोंदवली। त्या ठिकाणी सिनियर पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बिले साहेब यांनी आमची तक्रार घेतली आणि 6 सप्टेंबरला कमिटीला आणि आम्हाला एकत्र बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे सभा न घेता सभासदांचे प्रश्न सोडवा, एकत्रित सभा घ्या। त्यानुसार कमिटीने परत आम्हाला 15/9 नोटीस दिली की प्रत्यक्षरित्या एकत्र येऊन आपण ही सभा घ्यायची आहे। आणि आता ही सभा आज दिनांक 26 रोजी ठेवलेली, पण आम्हाला विदून 1 दिवस अगोदर फक्त त्यांनी एक नोटीस दिली आणि जी सभा एकत्रित होणार होती ती परत VC द्वारे लावलेली आहे। आणि अशी अन्यायकारक ही कमिटी करते, याचं कारण एकच, त्यांनी जो बिल्डर या ठिकाणी अपॉइंट केलेला आहे त्या बिल्डरची ही चाटुगिरी करतायत आणि अक्षरशः हा बिल्डर आम्हाला वेठीस धरतो आहे। गेली 6 वर्ष त्यांनी अनेक ऑफर बदलल्या। 5-8 जानेवारी 2021 रोजी त्यांनी आम्हाला सरळ लिहून दिलं, काय लिहून दिलं की मला बँक गॅरंटी जमणार नाही, आम्हाला कॉर्पस जमणार नाही, आमचे एरिया कमी केले। आम्हाला सांगा आम्ही कोणाकडे दाद मागायची, म्हणून आम्ही निबंधकांकडे गेलो, आमची रितसर तक्रार नोंदवली तरी पण, आणि आम्ही एक रिक्विजेशन लेटर दिलं की आम्हाला बिल्डर नको, पण सदर कमिटी ह्या बिल्डरच्या बाजूने उभी राहून आमची गळचेपी करते। हे सगळे सभासद बघा सिनियर सिटिझन्स आहेत, आपल्या घरासाठी आपली मेहनत करून हे घर घेतलेलं आहे आणि ह्या घरामध्ये ते लोक जर वाऱ्यावर आले, रस्त्यावर आले तर कसं चालणार? आमचा वाली कोण आहे? आम्हाला इथे कोण आहे? आम्ही आमच्यासारखे तरुण लोन घेऊन इथे राहत आहेत। हा बिल्डर आमच्या बाजूला त्याचा एक प्लॉट चालू आहे रॉयल प्रिस्टो, तिथे 10-10 महिने तो भाडे देऊ शकत नाही आणि अशा बिल्डरची चाटुगिरी करून आमच्या 336 मेंबरवर ते अन्याय करत आहेत। असे 21 बिल्डिंग आणि 336 सभासद या ठिकाणी राहत आहेत। आणि डेव्हलपिंग कधीपासून म्हणजे स्कीम चालू? सदर प्रकल्प हा 2009 पासून चालू झालेला आहे। 2011 उदय सुर्वे सागा इन्फ्रा प्रोजेक्ट त्याला अपॉइंट केलं, त्याला निष्कासित केलं 2015 कारण त्यांनी काम केलं नाही। 2015 13 डिसेंबर 2015 नवीन बिल्डर रॉयल रिअल्टर हिम्मतभाई कचरा यांना अपॉइंट केलेलं, त्यांनी पण 5 वर्ष फक्त वेळ काढू धोरण केलं, रस्त्याचं कारण दाखवलं। इथे आम्हाला आता आमची ही प्रायव्हेट सोसायटी आहे साहेब, SRAला सुद्धा चांगला प्लॉट मिळतो। आमचा एरिया मोठा असून 565 एरिया असून तो आम्हाला 483 एरिया देतो आहे, म्हणजे त्यांनी जे टेंडर भरलं त्या टेंडरचे पण त्यांनी नियम मोडीत काढलेले आहेत आणि आमच्या 336 सभासदांना वेठीस धरलेला आहे। कशा झाले 2002 पासून मी इथे राहत आहे आणि आम्ही स्वतः कमिटी इथे नेमून दिली, ती कमिटी आज आम्हाला हे करत आहे की आमची घरं ते लुटण्यावर हे केलेलं आहे की आता आम्हाला आमच्या घराचा प्रश्न आहे। जर आम्हाला हे नाही मिळालं, आमच्या घराचा आम्हाला हक्क नाही मिळाला, तर आम्ही इथे आत्मदहन करायला आम्ही स्वतः तयार आहोत आणि सगळ्यात आधी मी आत्मदहन करणार आहे। आधी सत्यवान सावंत हा आमचा इथे सेक्रेटरी आहे, आम्ही त्याला नेमून दिलं होतं आणि त्याने आमची आता फसवणूक केलेली आहे।
तर त्याला आम्हाला हा रॉयल बिल्डरला द्यायचं नाही आहे आणि रॉयल बिल्डरकडे ह्या लोकांचं हे आहे आणि गपचूपमध्ये त्यांनी ऑनलाईन मिटिंग ठेवली. आम्ही त्यांना सांगितलं होतं आम्हाला फेस टू फेस मिटिंग हवी आहे. सिनियर साहेबांच्या समोर त्यांनी सगळं हे सांगितलेलं होतं, त्यांच्या दक्षतेखाली होणार होतं. तर त्यांनी कोणाचाही रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे आत्तापर्यंत. आम्हाला कोणीही दाद दिलेली नाही आहे. मैं डॉक्टर आशा डोंडियाल बोल रही हूँ. हमारे यहाँ कुछ ऐसे भी लोग हैं जिनको सब चीज़ का नॉलेज नहीं है. आज की मीटिंग में उन्होंने अचानक ही कोई भी टाइम पीरियड नहीं दिया. उन्होंने कोई भी मीटिंग चेंजेस होते हैं तो 7 डेज या 15 डेज का टाइम देना पड़ता है. वो ना देखे उन्होंने एक दिन पहले ही हमको नोटिस भेजा कि हम ऑफलाइन से ऑनलाइन मीटिंग कर रहे हैं. और मीटिंग में पहला ही क्वेश्चन ये था, किसी ने पूछा कि म्यूट और अनम्यूट क्या है, तो खुद सेक्रेटरी ने समझाया कि म्यूट मतलब ये है, अनम्यूट मतलब ये है. तो जब लोगों को म्यूट और अनम्यूट का मतलब नहीं मालूम है, वो लोग की ऑनलाइन मीटिंग कैसे हो सकती है वो मुझे समझ में नहीं आ रहा है. तो हम यही चाहते हैं कि हमको फिज़िकल मीटिंग चाहिए. प्लस अभी महाराष्ट्र गवर्नमेंट सब कुछ ओपन कर रही है, स्कूल कॉलेज सब कुछ ओपन कर रही है, तो इतनी कोई हार्ड एंड फास्ट मीटिंग लेने की ज़रूरत नहीं है कि जिसके अंदर इतनी अर्जेंसी बिल्कुल नहीं है कि एकदम रातों रात कोई मीटिंग का प्रिपरेशन किया जाए. इसके पीछे मुझे ये लगता है कि कोई बहुत ही बड़ा षड्यंत्र चल रहा है, ये मेरा बोलना है. और ये सब अब गवर्नमेंट के नॉलेज में आना ही चाहिए. और कितने इसके सदस्य हैं? 336 मेंबर है और 21 बिल्डिंग है. क्या चाहते हैं बिल्डर? हम बिल्डर से कुछ भी नहीं चाहते. वो बिल्डर का डीए इतना गलत है, वो बिल्डर का डीए ही इतना गलत है. आप चाहे तो आप वो डीए को आपके मीडिया पे सोशल मीडिया पे डाल सकते हो. और हमें हम लोग करेंगे. हम लोग को बिल्डर का जरूरत नहीं है. वो हमको बोलता है कि हम कॉर्पस नहीं देंगे, हम ये नहीं देंगे. तो कौन सा बिल्डर कॉर्पस फंड नहीं दे रहा है वो हमको बताए. और हमको ऐसा बिल्डर चाहिए नहीं. उन्होंने सांगितलं होतं की मी हे प्रोजेक्ट करू शकणार नाही, कारण जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा त्याने बाहेरच्यांची भाडी सुद्धा दिलेले नाहीये. आणि त्याने सरळ सांगितलं होतं की मला जमणार नाही हे प्रोजेक्ट करायला. पण नंतर कमिटीचं आणि त्यांचं काय आतमध्ये बोलणं झालं की काय झालं माहिती नाही. बिल्डर स्वतः मागे हटला होता आणि आता जे बँक गॅरंटी देत नाही वगैरे सगळं ते व्हिडिओ पण आहेत. आणि ती आता जेव्हा सोसायटीचे जो अध्यक्ष आहे सेक्रेटरी उनका क्या कहना है? प्रत्येक कोणी आम्ही जर म्हटलं की हा बिल्डर आपल्याला नको आहे तर सर सांगतात नाही, त्या बिल्डरने हा रस्ता नेमून दिलेला आहे. आणि उद्या जर आपल्या घरामध्ये ते लोक बिल्डर तो सर तो ह्याच्यामध्ये हा जर डीपी प्लॅन मध्ये रस्ता गेला तर आपल्याला डिवाइड करण्यात येणार आणि आपल्याला रस्त्याचा काही बेनिफिट मिळणार नाही असं लोकांना भ्रमित करून ठेवलेलं आहे. आणि लोकांची म्हणजे दिशाभूल करतायत ते. आणि सरळ आम्ही म्हणालो की दुसरा डेव्हलपर आणायचा, लाईट पाणी बंद करणार. आम्हाला सरळ धमक्या देतात तुमचा लाईट पाणी बंद करणार. आणि दुसरी गोष्ट, जर रस्त्याचं सगळं डीपी प्लॅन मध्ये गेलेला आहे त्याचा बेनिफिट आम्हाला मिळणार आहे, तर तो हे लोक आम्हाला त्याचं फसवणूक करून लोकांना दिशाभूल करून आणि त्या डेव्हलपरला आमच्या माथी लादतात. आमच्यावरती जबरदस्ती करण्यात येत आहे. उनकी समस्या, उनकी सोसायटी एक तर्फा निर्णय लेते हुए ये तकरीबन 80% लोग इस विरोध निर्णय के विरोध में हैं. उसके समर्थन, किसी बिल्डर को समर्थन करने के लिए चुनी हुई सोसाइटी, यहाँ के कुछ लोक प्रतिनिधि जिस तरीके से व्यवहार कर रहे लोगों के साथ, ये निंदनीय है और ये बहुत ही शर्मनाक बात है कि जहाँ पर हम लोग सालों से लोगों के साथ हमने दिन गुजारे हैं उन लोगों की बात को सुनने को भी कोई तैयार नहीं है. ये बहुत ही निंदनीय बात है. पहले लोगों की समस्या बहुत अच्छी तरह से सुनना चाहिए. लोगों को जो क्या कहना है उनकी कहने की, उनकी सारी चीज़ें सेटिस्फाइड उनको करने के बाद आपको विकास के बारे में सोचना चाहिए. लोगों को डराया जाता है कि आपका रास्ता बंद कर दिया जाएगा. और मैं आपके माध्यम से मैं ज़रूर बताना चाहूँगा कि डीपी प्लान में जो रोड होते हैं वो किसी की व्यक्तिगत प्रॉपर्टी नहीं होती और कोई उसे बंद नहीं कर सकता. 90 जो अपना लास्ट डीपी है उसके बाद ये अभी नया डीपी, उसमें भी जो आप लोगों का रास्ता है वो कंटिन्यू रास्ता है और वो आगे भी रहेगा. आपकी सोसाइटी या कुछ डेवलपर्स के माध्यम से ये जो सोसाइटी के अंदर आने वाला रास्ता है या रस्त्याला रद्द करण्याचा प्रयत्न तुम्हाला सगळ्यांना मराठीमध्ये समजायला पाहिजे. या रस्त्याला रद्द करण्याचा प्रयत्न संबंधित बिल्डर आणि तुमची जी काही सोसायटी आहे यांनी अचानकपणे प्रस्ताव मांडून हा रस्ता रद्द करण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिक नगरसेवक धनश्री भरडकर म्हणजे माझ्या पत्नी यांच्या माध्यमातून जेव्हा आम्हाला हा विषय समजला आदल्या दिवशी, म्हणजे यांनी तर कोणी कळवलं नाही किंवा महापालिकेवरून त्यांनी आम्हाला कळव दिलं नाही,
जसे इथे सगळे अधिकारी आले जे कळाल्याच्या नंतर जेव्हा आम्ही या जागेवर आलो, आज तुमच्या दरवाजातून जाणारा हा मुलुंड लिंक रोड आहे पुढे, म्हणजे तुमच्या सोसायटीच्या प्रत्येक फ्लॅटची किंमत भविष्यामध्ये किती होणार आहे। आणि आज हा स्वतःच्या स्वार्थापाठी अधिकच्या FSI आणि TDR मिळवण्यासाठी जर हा रस्ता कोणता तरी विकासक किंवा तुमची सोसायटी बंद करत असेल तर त्याला जाहीर विरोध सभागृहामध्ये करून नवीन उपसूचना मांडून त्या उपसूचनेसहित हा रस्ता मान्य करण्यात आलेला आहे। याचे जर कोणाला कागदी पुरावे त्यांच्याकडे आहेत, तुम्हाला जर पाहिजे असतील तर मी सुद्धा देतो। नाही पण साहेब ते म्हणतात, त्याच्यानंतरचा विषय तुम्हाला सांगतो, तुमची जी प्रायव्हेट सोसायटी आहे याच्यामध्ये आम्ही काल सुद्धा जेव्हा तुमचे सगळे लोक मला भेटले त्यांना मी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून सांगितलं, कोणतीही सार्वजनिक गोष्ट ही त्या ठिकाणी जे शासनाने ठरवून दिलेली मेजर वोटिंग आहे त्याच्या विरोधामध्ये जाऊन पूर्ण होत नाही, त्यामुळे कोणाच्या धमक्या कोणी काय केलं याला काळजी करायची गरज नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही स्थानिक नगरसेवक म्हणून तुमच्या सर्व रहिवाशांबरोबर आम्ही सतत उभे आहोत। इन्होंने लीगल वे से सारा काम किया, उन्होंने बिल्डर का उसमें नाम डाला नहीं, रजिस्टर ऑफिसर का नाम डाला नहीं। हम पुलिस स्टेशन गए नाम डलाने के लिए, उनको बोले कि इसमें नाम मेंशन करिए, उन्होंने नाम मेंशन करने के बाद फिर हम दूसरे दिन स्टे लेते हैं, जाके कोर्ट में जाके स्टे लेते हैं कि हमको बिल्डर नहीं, बिल्डर यहाँ पर मीटिंग में नहीं चाहिए, हमको रजिस्टर ऑफिस भी नहीं, ऑफिसर भी नहीं चाहिए यहाँ पर। फिर सर बाद में दूसरे दिन सर्कुलर भेजते हैं कि हमारे को है ना मीटिंग हम ऑनलाइन कर रहे हैं, ये हर बार चूहा बिल्ली का खेल खेल रहे हैं सर, ये बहुत ज़्यादा प्रेशराइज कर रहे हैं। यहाँ पर कोई ना कोई मरेगा उनकी तरफ से सर, ये उनकी तरफ से कोई ना कोई मर सकता है या हमारी तरफ से, हम इसकी गारंटी नहीं ले सकते सर, ये हमारा जान और जोखम का काम आ चुका है सर। हम रास्ते पर आ जाएंगे, ये बिल्डर हमको कहीं का नहीं छोड़ेगा, हमको SRA में डालना चाहता है, SRA में डालते हैं सर। मुख्यमंत्री साहब तुम्हारा मैं एवढंच सांगतो की हे जे दोन माजी नगर सेवक आहेत हे तुमच्याच पक्षाचे आहेत साहेब, आणि आज त्यांनी माणूस केला, आज हा जो तुमच्या पक्षाचा गड आहे तो गड ढासळून घालतायत ते लोक, त्यांचे प्रशांत कदम आणि सुनील गुजर हे दोन एक्स कॉर्पोरेटर तुमच्या पक्षाचे, आज आम्हाला 336 लोकांना वेठीस धरलेलं आहे, तुम्ही याच्यावर निर्णय घ्यावा अशी मी विनंती करतो।